मित्रांनो नमस्कार। अंटो स्टोरीच्या माध्यमातून नेहमीच तुमच्या समोर विविध अशा रंजक गोष्टी आणत असतो ज्या मी स्वतः वाचतो किंवा माझे मित्रांशी गप्पा मारताना मला असं वाटतं की यस ही गोष्ट नक्कीच शेअर करण्यालायक आहे। आणि अशी जी एक गोष्ट की जी तुम्ही श्रीमंत आहात का तुम्ही गरीब आहात का या संदर्भात नक्कीच एक प्रकारचं उजेड पाडते अशी ही गोष्ट। माझे मित्राशी मी चर्चा करत असताना सायन्सचा विद्यार्थी आणि नेहमीप्रमाणे त्याला त्याचे जे प्रोफेसर आहेत ते शिकवत असताना त्याला ती एक गोष्ट कायमस्वरूपी डोक्यात राहिली, ती त्यांनी मला सांगितली। आता अर्थातच काही प्रोफेसर म्हणजे काही लोक असे असतात की ज्यांची गोष्ट ऐकण्याकरता लोक आपलं वय पण विसरतात, जाऊन बसतात आणि काही जणांच्या याच्यात जबरदस्ती मार्क ते कापणार असतील म्हणून जाऊन बसतात। तर हा प्रोफेसर पहिल्या कॅटेगरीतला की ज्यांनी जीवनाची तत्व सांगायचा प्रयत्न केला आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सायन्सच्या विद्यार्थ्यांना टॉपचे सायन्सचे विद्यार्थी त्यांना विचारलं शून्य म्हणजे काय आणि इन्फिनिटी म्हणजे काय। आता झिरो अँड इन्फिनिटी या दोन्ही गोष्ट संकल्पना या एकमेकांना अगदी परस्पर विरोधी अशी संकल्पना आहे आणि आपापल्या आकलनेप्रमाणे शून्याचा अर्थ काय आणि इन्फिनिटीचा अर्थ काय सांगायचा प्रयत्न केला। कटी एकसारखे असू शकत नाही, शून्य म्हणजे अगदी शून्य काहीच नाही आणि इन्फिनिटी खुश कर की जे मोजताच येणार नाही असा सगळ्यांनी आपला आविर्भाव करत सांगितला। आणि मग त्यांनी समोर गोष्ट मांडली की झिरो आणि इन्फिनिटी म्हणजे शून्य आणि ज्याला मोजता येत नाही असं अगणित या दोन्ही गोष्टी या विरोधी म्हणजे परस्पर विरोधी आहेत, पण ते एक असू शकतात का? एकच वेळेला तीच गोष्ट झिरोही असू शकते इन्फिनिटी असू शकते होऊ शकते का? सायन्सचे विद्यार्थी म्हणायला लागले हे कसं काय शक्य आहे? मग त्यावेळेला त्यांनी आपलं जे वाक्य ते पूर्णपणे समजावून सांगितलं की ज्यावेळेला आपण शास्त्रशुद्धरित्या विचार करतो त्यावेळेला अनंताबद्दल आपण ज्या म्हणतो किंवा शून्याबद्दल म्हणतो त्यावेळेला ती एक संकल्पना असते। कोणती गोष्ट मोजण्यापेक्षा म्हणजे संख्येपेक्षा जी मोजण्याची संख्या आहे त्यापेक्षा अधिक मोठी कशी असू शकते? मग ती मोठी असेल तर ती संख्या मोजण्यालायकच आहे म्हणजे अशी संकल्पनाच नाही। मग त्यांनी आणखीन एक्सप्लेन करून की एक उदाहरण आता धरून झाला, एक मेंढपाल आहे आणि त्याच्याकडे 20 या मेंढ्या आहेत आणि तो 20 साधारणतः 20 संख्येपर्यंत त्याला मोजता येतो। ज्यावेळेला त्याच्याकडे 5, 10, 15 मेंढ्या असतील तो 15 मेंढ्या नाही, पण ज्यावेळेला त्याला 20 पेक्षा जास्त मेंढ्या जातात 25 मेंढ्या तो काय म्हणेल माझ्याकडे पुष्कळ मेंढ्या आहेत। कारण त्याच्या दृष्टीने 20 पुढे पुष्कळ ही संकल्पना आहे। ज्यावेळेला आपण सूर्य आणि पृथ्वीचा आपण पृथ्वी ते सूर्य ही एकूण साधारणतः अंतराचा विचार केला आणि सूर्याचं अंतर पृथ्वीपेक्षा केवढं मोठं आहे आणि पृथ्वीचा व्यास म्हणजे डायमीटरचा विचार केला आणि पृथ्वी तर सूर्याचा विचार केला तर शून्यामध्ये जाणार ते, म्हणजे एवढं कसपट समान आहे की काय मोजणार ते 0.00 असं ते शून्य लेवल शून्य। आणि मग ते डायमीटर तुम्ही म्हणजे पृथ्वीचा व्यास आणि त्याची तुलना कशाशी केली, एका समजा धरून चला दाण्याशी केली, साबुदाण्याशी केली, साबुदाण्याचा व्यास आणि पृथ्वीचा व्यास, मग तोच पृथ्वीचा व्यास हा काय ठरतो अगणित। अरे याची त्याच्याशी तुलना कशी करायची मोजण्याच्या पलीकडे, याची त्याच्याशी मोजण्याच्या पलीकडे, म्हणजे तोच पृथ्वीचा व्यास एकाच वेळेला शून्यही असू शकतो आणि जे झिरोही असू शकतो इन्फिनिटीही असू शकतो अगणितही असू शकतो। त्यामुळे ही गोष्ट त्यांनी समजवताना सांगितली की तुमची श्रीमंती आणि तुमची गरिबी याचा अनंत संबंध आहे, तो संबंध आहे तुमचा एकूण तुलनेशी।
तुमची इच्छा काय आहे त्याच्यावरती तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत यावरून असत. तुमची जर इच्छा ए बी सी डी असं असं तुलना केली, तुमची तर इच्छा या लेवलची आहे आणि तुमच्याकडे पैसा आहे या लेवलचा आहे, 100 रुपयाची इच्छा आणि 50 रुपये, तर तुम्ही काय म्हणाल? गरीब आहे, मी फार गरीब आहे. 20 असेल तर फारच गरीब आहे. पण ती तुमची अपेक्षा 50 असेल, तुमच्याकडे तेच 100ची नोट असेल, तुम्ही काय म्हणाल? अरे माझ्यासारखा श्रीमंत मीच. इच्छा 20 असेल आणि 100ची तीच नोट असेल तर तुम्ही काय म्हणाल? अरे देवाने माझं छप्पड फाटके दिले केवढं आहे माझ्याकडे. ही गोष्ट फार महत्वाची, की तुलना फार महत्वाची ठरते तुमची श्रीमंती आणि गरिबी ठरवण्याकरता. त्यामुळे तुम्हाला आज जर खडे खडे श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या ज्या इच्छा, ज्या अनावश्यक ज्या इच्छा, त्या गरजा तुम्ही कमी करा. आपसुकत तुम्हाला कळेल का तुमच्या खरं खिशात असलेली नोट ही पुष्कळ मोठी आहे. जर तुमच्या खिशातली नोट तुम्हाला जर कसपट समान करायची असेल तर तुमच्या गरजा वाढवा. आपसुकत तुम्हाला असं वाटेल छ्या आपण तर काय फार गरीब होतो, काही केलं तरी सर आपलं ते काय पैसे पुरणार नाही. त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये चांगले विचार, चांगले कर्म, तुमच्या सोबतची चांगली माणसं ही कमवा. कारण ही तुलनाच करता येत नाही. माणसांची तुलना कशी करणार? चांगले मित्र जमवा, तेच फार महत्वाचे ठरतात. कारण कधी कधी ही लोक जी मदत करतात ती बाकीची पैसे करत नाहीत. तुलना तुमच्या पैशावरती आहे, तुमची श्रमिंती आणि तुमची गरिबी असं ते तुम्हाला जे डोक्यात आहे ते पहिल्यांदा बाजूला करा. आणि तुम्ही ज्या वेळेला ती तुलना बाजूला करता आणि तुमच्या गरजावर खाली करता त्यावरती तुमची श्रीमंती आणि गरिबी ठरते, हे तुमच्या डोक्यात राहू द्या. मला ही गोष्ट आवडली, कारण का एका फटक्यात माझ्या काही मनात ते गरजा मी पडापट कमी केलं आणि लक्षात आलं मी श्रीमंत आहे घेऊ आहे की नाही. गमत पुढच्या अंटोलमध्ये असंच काहीतरी घेऊन येईन की ज्यामुळे तुम्ही श्रीमंत व्हाल. आत्ता इथेच थांबतो. धन्यवाद.